हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे स्टेशन येथील पोस्ट ऑफिस फेरीवाल्यांच्या विळख्यात. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेने क्रिकेट खेळून केले अनोखे आंदोलन. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची ठाणे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन. 12व्या कोकण परिक्षेत्र पोलीस स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस अव्वल. शहरातील वाढलेल्या डेंग्यूच्या प्रभावाबद्दल सदस्यांनी महासभेत गदारोळ केल्याने महापालिकेची सर्वसाधारण सभा काही वेळासाठी स्थगित. ठाणे रेल्वे स्टेशन येथील पोस्ट ऑफिस फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकले आहे. ठाणे शहराच्या नाकात दम भरलेल्या मोकाट फेरीवाल्यांमुळे शहराचा श्वास कोंडत असताना ठाणे महानगरपालिकेच्या पोट भरू धोरणामुळे ठाणे स्टेशन रस्ता अतिक्रमण आणि ट्रॅफिक पोलीस संगनमतानं विकत असल्याचं उघडकीस आलंय. स्टेशनच्या जुन्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर बरकत शेख नावाच्या इस्मानं अवघ्या वर्षभरात 21 दुकानं थाटल्याचं उघडकीस आलं आहे. इथल्या एका बाकड्याचा रोजचा 500 रुपयांचा हप्ता ठरला असून या हरामाच्या पैशाची चटक लागलेले ठाणे महानगरपालिका अतिक्रमणाचे 2 अधिकारी ट्रॅफिक पोलीसच आता या चौकाती इंच इंच जमीन फेरीवाल्यांना वाटत असल्याचं दिसत आहे. ठाणे रेल्वे स्टेशनच्या या ऐतिहासिक चौकात रेल्वे आणि एसटी स्टँडकडे जाणारे 4 लाख प्रवासी दररोज ये जा करतात. इथल्या फेरीवाल्यांचं अनेकदा नियोजन करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात मात्र या फेरीवाल्यांचं संरक्षण करण्याचा जास्त पैसा आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका नौपाडा प्रभाग समिती ट्रॅफिकचे पोलीस आणि अतिक्रमण विभागाचे लोक आता हा रितसर नगदी धंदाच उघडून बसलेत. ठाण्याच्या जुन्या पोस्ट ऑफिस बाहेर आता फेरीवाल्यांचा कर झाला असून बरकत शेख नावाचा इसम मोठ्या प्रमाणावर या वाटावाटी करीत असल्याचं दिसत आहे. अवघ्या एका वर्षात पोस्ट ऑफिस बाहेर 21 दुकानं या बरकतनं लावली असून पोलिसांच्या चहा पाण्यामुळं पोलीस आता सोडून इतर 30 वर्ष जुन्या मूळ फेरीवाल्यांनाच दांडुका दाखवत आहेत. फेरीवाल्यांच्या या धंद्यावर आता अनेक लोक पोचले जात असून ठाण्यातल्या 4 नामचीन गुंडांच्या टोळ्या देखील इथे प्रोटेक्टचा नवा धंदा चालवत आहे. गमतीची गोष्ट म्हणजे इथल्या पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनाच मॅनेज केले असल्यामुळे पोस्ट खाते कधीच तक्रार करीत नाही. यापूर्वी उपायुक्त पांडे असताना त्यांच्या नातेवाईक पोस्टात होत्या, त्यावेळेस हा रस्ता रिकामा असायचा. इथून चालावे म्हणजे साक्षात सरकशीत कसरत करणं असं झालं असताना केवळ पोलीस बंदोबस्तच खोटं कारण सांगून ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग गेली वर्षभर ही कारवाई टाळत आहे. तर केवळ आपली पोट भरावी म्हणून नव फेरीवाला धोरणी ठाणे महानगरपालिकेने गुंडाळून ठेवलं असून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच मोठा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेने क्रिकेट खेळून अनोखे आंदोलन केले आहे. ठाण्यातील मैदानांचा वापर खेळा व्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी होत असल्याच्या निषेधार्थ मनसेने दंड थोपटले आहेत. पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या दालनासमोर क्रिकेट खेळून मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या धोरणाचा निषेध नोंदविला. शहरातील मैदानांवर खेळण्याचा पहिला अधिकार मुलांचा असून त्यांचा अधिकार काढून घेऊ नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठाणे शहरामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मैदाने असून ती सुद्धा अनेक वेळा
मेळावे सत्संग जाहीर सभा लग्न कार्य किंवा सांस्कृतिक महोत्सवासाठी दिले जातात त्यामुळे खेळाडू आणि बच्चे कंपनीला खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होत नाही। याबाबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देत खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळासाठीच करावा अशी मागणी केली होती। मात्र त्याची फारशी दखल न घेता गावदेवी मैदान पुस्तक प्रदर्शनासाठी देण्यात आले आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आयुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेळून पालिकेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। पालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षक असताना देखील क्रिकेटचे सर्व साहित्य आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत कसे पोहोचले याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ठाणे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन केले आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली संच मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीकरिता आज ठाण्यात राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या समोर धरणे आंदोलन करून सदरची मान्यता रद्द करण्यात यावी अशा प्रकारचे एक पत्र शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासनाने 2013-14 ची संच मान्यता करण्यात आली आहे। त्यामध्ये माध्यमिक शाळा सहित आणि सेवा शर्ती नियमावली 1981 व शासनाने वेळोवेळी पाठवलेले निर्णय यामुळे संच मान्यता आदेशात अनेक त्रुटी आहेत। याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समवेत चर्चा झाली आहे। त्यांनी शनिवार पर्यंत निर्णय देणार असल्याचं सांगण्यात आले आहे। या बाबतीत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे। तसेच परिषदेच्या वतीने संच मान्यता तत्काळ रद्द करावी, शिक्षक तसेच शिक्षकेतर तसेच शिक्षण सेवक यांना सेवेत संरक्षण मिळावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। 2014-15 साली 2013-14 ची संच निर्धारण झाली। या संच निर्धारण योजनेखाली या ठिकाणी राज्यात जवळजवळ 50,000 ते 55,000 शिक्षक अतिरिक्त होतात। पुढील चालू महिन्यापासून या शिक्षकांचे पगार ऑनलाईन आणि ऑफलाईन काढा असं शासनातर्फे सूचित करण्यात आलेले आणि हा जाचक 2013-14 संच निर्धारणाचा जो ऑर्डर आदेश आहे हा रद्द करण्यासंदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सुधीर तावडे यांची भेट घेतली, विनोद तावडे यांची भेट घेतली, परंतु शनिवारपर्यंत निर्णय घेतो असं आम्हाला त्यांनी सूचित करण्यात आलेले आणि म्हणून हा पहिला टप्पा या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन आणि निवेदन देण्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जर शनिवारपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी राज्यामध्ये आम्ही उभे करणार आहोत। मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स, बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल, मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील, किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल, सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। 12व्या कोकण परिक्षेत्र पोलीस स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस अव्वल ठरले आहेत। 12व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पार पडलेल्या विविध स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल 7 सुवर्ण पदके पटकावून स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले आहे। 12व्या कोकण परिक्षेत्र पोलीस स्पर्धेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत ग्रामीण पोलिसांच्या यशासोबत स्पर्धेत सर्वाधिक पदके 17 मिळवण्याचा मान मात्र रत्नागिरी पोलीस संघाने पटकाविला आहे। रत्नागिरी पोलीस संघाने 4 सुवर्ण, 6 रजत आणि 6 कांस्य पदके पटकावली आहेत। या स्पर्धेत सिंधुदुर्ग पोलिसांनी 3 आणि रेगड पोलिसांनी 1 सुवर्ण पदक मिळवण्यात मजल मारली आहे। ठाणे पोलीस परेड मैदानात सोमवारपासून सुरू झालेल्या या पोलीस मेळाव्याचा समारोप काल पार पडला। या समारोपास पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्या हस्ते विजेत्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले। तपास कामातील विविध यंत्रणांवर आधारित असलेल्या या स्पर्धेत ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड असे 4 संघांनी सहभाग घेतला होता। पालघर व ठाणे ग्रामीण पोलीसच संयुक्त संघ होता।
रत्नागिरी संघाने 4 सुवर्ण पदकांसह सर्वाधिक 17 पदके पटकावली, तरी ठाणे ग्रामीण पोलिसांनी मात्र 11 पदके पटकावली, यात सुवर्ण 7, रजत 3, कांस्य 1 याचा समावेश आहे। सर्वाधिक सुवर्ण पदके मिळवण्यात यश मिळाल्याने या स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी अव्वल स्थान पटकावले आहे। सिंधुदुर्ग पोलिसांनी सुवर्ण 3, रजत 4, कांस्य 1, तर रेगड पोलिसांना सुवर्ण 1, रजत 2 आणि कांस्य 6 पदकांवर समाधान मानावे लागले। या स्पर्धेच्या आयोजनाने पोलीस दलातील चाणाक्ष आणि तत्पर पोलीस कर्मचारी याची ओळखी सोबतच त्यांच्यातील खेळाडू आणि स्पर्धात्मक गुणांची ओळख झाली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। शहरातील वाढलेल्या डेंग्यूच्या प्रभावाबद्दल सदस्यांनी महासभेत गदारोळ केल्याने महापालिकेची सर्वसाधारण सभा काही वेळासाठी स्थगित करण्यात आली होती। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज काही वेळाकरिता स्थगित करण्यात आली। ठाणे शहरातील वाढलेला डेंग्यूचा प्रभाव, त्यानंतर शहरातील आरोग्याचा प्रश्न, तसेच पालिकेमध्ये देणी देण्याकरिता पैसे नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी काढलेली अंत्ययात्रा, यामुळे सभा तहकूब करण्यात आली। तसेच सदरचे आंदोलन केल्यानंतर महापौरांनी सभागृहातून पळ काढला असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षांनी केला आहे। ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच पालिकेतील विरोधी पक्षांनी पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढून आपला निषेध व्यक्त केला। शहरातील या परिस्थितीला महापौर जबाबदार असल्याचं सांगून विरोधकांनी पालिकेच्या आंबेडकर सभागृहात देखील घुसण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनानंतर पालिकेची सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच 1 तासाकरिता स्थगित करण्यात आली। महापौरांची प्रतिकात्मक काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेनिमित्त पालिकेत पोलीस बंदोबस्त तसेच सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली होती। विरोधकांनी केलेल्या आंदोलनामुळे तसेच घेतलेल्या आक्षेपाचे महापौरांनी मात्र खंडन केले आहे। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।